पुणे ग्रामीण परिसर मध्ये बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे रात्री पक्ष्याच्या शोधात निघालेल्या बिबट्या अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू पावत असल्याचे प्रमाण देखील वाढत आहे. शिरूर मध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा पुन्हा एकदा मृत्यू झालाय. पुणे नगर महामार्गावर घावटे मळ्याजवळ अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने बिबट्याचा मृत्यू झालाय. रात्री उशिरा शिरूर मधील घावटे मळ्याजवळ भरधाव ट्रकची रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला धडक बसली. धडक इतकी जोरात होती की बिबट्या उडून रस्त्याच्या दुभाजकावर आदळला. दरम्यान त्या ठिकाणाहून जाणारे रिक्षा चालक यांनी पोलीस आणि वन विभागाला याबाबत कळवल्यानंतर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी हजर झाले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जवळ जाऊन पाहिले असता बिबट्या या अपघातामध्ये मरण पावल्याचे स्पष्ट झाले. 3/1/2020 एक बिबट्याचा रोड ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. त्याचे शवविच्छेदन केलं असता त्यांचं ब्रेन हेमरेज होऊन तो मृत झालेला आढळला. तो अंदाजे 4 वर्ष वयाचा होता. नरजातीचा बिबट्या होता. रस्ता क्रॉस करताना ॲक्सिडेंट होऊन त्याचा मृत्यू झाला.